काँग्रेसची नीती ही कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या हिताची नाही अशा प्रकारची भूमिका काही लोकांनी मांडली. एकच वर्षासन असं आहे की सर, एकदा काँग्रेस आणि नंतर शेतकरी कामगार पक्ष हे जर सोडलं तर दुसरा कुठलाही पक्ष सांगू नका त्यांनी कधी स्वीकारणार. एका रस्त्याने जायचं ठरवल्यानंतर वाद त्याचा बदलायची सवय सांगू नकाणार नाही. एक अतिशय चांगल्या सोयाच्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये आणि विशेषतः विधिमंडळ या सगळ्या क्षेत्रामध्ये एक आगळं वेगळं काम करून त्यांनी दाखवलं. आणि जसं स्वयं अखंडपणानं नव्या पिढीसुद्धा होईल त्या ग्रंथासौजींचं आपण आज या ठिकाणी स्मरण करतो आहे, महाविद्यालयाला नाव देतो आहे. एकाच महाराष्ट्रामध्ये असा होता स्वातंत्र्याच्या नंतर स्वातंत्र्य मिळालं देशामध्ये काँग्रेस पक्ष महत्वाचा पक्ष होता, पण 48-49 या कालखंडामध्ये काँग्रेस पक्षामध्ये मतभेद झाले आणि काँग्रेसची नीती ही कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या हिताची नाही अशा प्रकारची भूमिका काही लोकांनी मांडली. त्याच्यामध्ये या जिल्ह्यामध्ये तुलसीदास जाधव, खासदार मोरे, उस्मानाबादमध्ये नरसिंहराव देशमुख काटीकर, परभणीमध्ये अण्णासाहेब गव्हाणे, उद्धवराव पाटील, रायगड जिल्ह्यामध्ये नारायण नागो पाटील, असे अनेक नाव आहेत की या सगळ्या लोकांनी बसून एक भूमिका घेतली की काँग्रेसच्या चाकोरीच्या बाहेर जाऊन कष्टकरी आणि शेतकऱ्याच्या हिताची जपणूक करणारी एक विचारधारा उभी केली पाहिजे. आणि त्यासाठी नाशिक जिल्ह्यातल्या जालारी या ठिकाणी काँग्रेस दत्ता देशमुख आणि काही सहकाऱ्यांनी मिळून एक प्रबंध लिहिला आणि त्या प्रबंधामधून भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा जन्म झाला. शेका पक्षाचा जन्म झाल्यानंतर काही जिल्हे या विचाराला अतिशय शक्ती देणारे होते, म्हणजे उस्मानाबाद असेल, परभणी असेल, म्हणजे नाशिक असेल, किंवा त्या काळाचा कोल्हापूर जिल्हा असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल. आणि त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक नव्या फेरीचे लोक लाल झेंडा खांद्यावर घेऊन शेतकरी कामगार पक्षाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न अखंडपणाने करत होते आणि त्याच्यातून काही तरुण नेते हे फुलाले आणि त्या नेत्यांच्या मालिकेमध्ये गणपतराव देशमुखांचं नाव हे कथाचणी घ्यावं लागेल. फार मोठी कामगिरी त्यांच्या काळामध्ये केली. माझ्या घरात मी काही त्या विचाराचा नव्हतो, मी काँग्रेसच्या विचाराचा होतो, तर माझं सगळं घर हे शेका पक्षाचं होतं. माझ्या मातोशी असेल, माझे बंधू असेल, हे सगळे शेका पक्षवाले. आणि त्यामुळे गणपतराव देशमुख आणि त्यांचे सगळे सहकारी यांचं आमच्या कुटुंबियांचं जाणं येणं असायचं आणि अनेक लहान मोठ्या प्रश्नावर संघर्षामध्ये घरातले सगळे लोक सहभागी व्हायचे. दुष्काळ पडला तर काम द्या, मजुरी वाढवून द्या, शेतीमालाच्या किमती वाढवून द्या, या सगळ्या गोष्टी लहानपणापासून मी माझ्या घरात बघितलेल्या आहेत. आणि त्या काळामध्ये या सगळ्यावर अग्रभागी राहणारी जी एक मोठी फळी होती
त्या फळीमध्ये गणपतांचा उल्लेख आम्हाला करावा लागेल. त्यांचे विश्वास जवळून पाहिजे. गणपतराव 1962 साली महाराष्ट्राच्या विधानसभेत आले. मी 1967 आलो आणि मी 67 पासून आजपर्यंत विधानसभा नेतं, लोकसभा नेतं, राज्यसभा कुठ ना कुठेही आहे. दुर्दैवाने गणपतरावांना 2 वेळेला पराभव पत्करावा लागला. तेवढा 2 वर्षाचा जो कालावधी संस्था तर या मतदारसंघामध्ये अखंडपणानं काम करण्याची संधी सांगवल्याच्या जनतेनं गणपतरावांना दिली. खरं म्हणलं तर देवेंद्र फडणवीसांना मी सांगू इच्छितो, हा मतदारसंघ एक वेगळा मतदारसंघ, हा एकच मतदारसंघ असा आहे की इथं एकदा काँग्रेस आणि नंतर शेतकरी कामगार पक्ष हे जर सोडलं तर दुसरा कुठलाही पक्ष सांगू नका त्यांनी कधी स्वीकारणार नाही. या जागिकाचं वैशिष्ट्य हे एका रस्त्याने जायचं ठरवल्यानंतर वाद सहसा बदलायची सवय सांगू नकारणार नाही. आणि ती वाद ती घालून द्यायचं ऐतिहासिक काम हे गणपतरावांनी केलं असं म्हणलं तर त्यामध्ये अतिशक्य होणार नाही. मला त्यांच्यासमोर विधिमंडळात काम करायची संधी मिळाली. मी राज्याचा प्रमुख असताना माझ्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी ही त्यांना मिळाली. म्हणजे एक दोष या ठिकाणी बाळाराम पाटील आहेत, हे रायगड जिल्ह्याचे आहेत, शेकल पक्षाचे आहेत, आणि शेजारी पंडित शेठ पाटील हे माझे आमदार रायगड जिल्ह्याचे आहेत, ही सगळी शेकल पक्षाची होऊन जाईल. पण या जिल्ह्यातल्या या लोकांचं मोठे म्हणणं असं आहे की ज्या वेळेला मंत्रिमंडळ विरोधकांचं होतंय हे दिसल्याच्या नंतर रायगड जिल्ह्यामध्ये त्यावेळेच्या कुलाबाद जिल्ह्यामध्ये दत्ता पाटील होते, गिरी पाटील होते, अनेक सहकारी होते, पण त्या सगळ्या सहकाऱ्यांनी आपली संख्या अधिक असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रस्ताव न्याय देण्याची ताकद आणि सार्वजनिक जीवनामध्ये स्वच्छ कारभार यासंबंधीचा आदर्श हा गणपतराव देशमुख असतात. आणि म्हणून रायगड जिल्ह्यात त्यांनी मंत्रिपद मागितलं नाही, या उलट आग्रह केला की गणपतरावांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे. हा मोठा मोठेपणा रायगड जिल्ह्यातल्या त्या खालच्या नेत्यांनी दाखवला. मंत्रिमंडळामध्ये त्यांनी आम्ही एकत्र काम केलं. ते एक अत्यंत स्वच्छ विचाराच्या दृष्टीनं स्पष्टता आणि लोकांच्याशी प्रखर बांधिलकी या 3 गोष्टीच्या बाबतीत त्यांनी कधी तद्दूत केली नाही. मी अनेकदा बघायचो मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याकडे शेतकी खातं होतं, पण मंत्रिमंडळामध्ये फक्त स्वतःचंच खातं याच्यावरच आपण लक्ष ठेवतं असं नाही, राज्याचा विचार करतो. आणि मी अनेकदा बघितलं की कसं कधी कामगारांच्या हिताची जपणूक करण्याच्या संबंधीचा एखादा कायदा किंवा प्रश्न असला तर गणपतराव त्या बाबतीत अत्यंत जागरूक असायचे. एक दिवशी त्यांना विचारलं, तुम्ही दुष्काळी भागात न येताय, सांगोला तालुका दुष्काळाच्यासाठी प्रसिद्ध आहे, तर कामगारांच्या कामात तुम्ही इतकं कसं लक्ष घालता? आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्या तालुक्यातले डॉकमध्ये काय म्हणतात मुंबईच्या बंदरामध्ये मुंबईच्या डॉकमध्ये या तालुक्यातले फार मोठ्या प्रमाणात काम करणारे लोक आज त्या ठिकाणी बघायला मिळतात. आणि त्यांचं दुखणं काय ते समजून घेऊन त्याची सोडवणूक करण्याच्यासाठी भले ते खातं असलं तर नसलं तरी जागरूकपणानं भूमिका घ्यायचं काम अखंडपणानं गणपतरावांनी केलं हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. तालुक्याचं चित्र हे बदलावं हा त्यांचा हट्ट होता.
स्थिती कशी सुधारता येईल. मला आठवत आहे आज जे बिहारचे मुख्यमंत्री आहेत ते त्या काळामध्ये देशाचे स्थितीमंत्री होते आणि गणपतराजांनी मला सांगितलं की तुम्ही फादर मेनमध्ये आहात त्या देशाच्या शेतीमंत्र्यांना माझ्या तालुक्यात एकदा घेऊन या. आणि मी त्यांना घेऊन सांगोल्यामध्ये आलो आणि गणपतराजांनी तालुक्याचा बराचसा भाग हा त्यांना दाखवला. मला असंच आहे गावाचं नाव बहुतेक वाचनबाजार, वाचनबाजार गाव आहे ना इथं वाचनबाजार, आणि त्या गावामध्ये त्या माणसांना घेऊन गेले आणि तिथल्या लोकांच्यावर सविस्तर वर्ष करून आम्हाला एका वेगळ्या रस्त्याला जायचं आहे आणि ते जायचं असेल तर आमची आज शक्ती नाही, केंद्र सरकारने अधिक मदत केली पाहिजे ही भूमिका अत्यंत आग्रहाने त्यांच्या ठिकाणी मांडली आणि त्यामधून फळबाग योजनेच्या संबंधीचा विचार सुरू झाला. आणि या राज्यामध्ये आणि देशामध्ये आणि देशाच्या बाहेर सुद्धा सांगोल्याच्या कर्तव्यात शेतकऱ्यांनी डाळिंब पोहोचवली, गौरव पोहोचवली आणि या क्षेत्रात आम्ही काय करू शकतो या प्रकारचा आदर्श दाखवला, त्याच्या पाठीमागे गणपतांची दृष्टी आणि त्यांचा आग्रह हा फार मोठा प्रकार होता ही गोष्ट कळून करायला मला काही चिंता वाटत नाही. शैक्षणिक संस्थेमध्ये काम केलं ज्याचा उल्लेख अर्थात माजी मुख्यमंत्र्यांनी केला की ती सूट गेली ती नंतर अडचणीत आली असेल, पण मी स्वतः नाहीचा पाहिजे की देशामध्ये देशात सांगतो मी की देशामध्ये अतिशय उत्कृष्ट आणि स्वच्छ कारभाराने चालवलेली सूट गेली ही कोणची, तर त्याच्यामध्ये सांगोल्याच्या सुजेनीचा उल्लेख त्या ठिकाणी होत असे आणि त्याच्यामध्ये गणपतराचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये असेल. मी त्यावेळी या कारखान्याचे चेअरमन कोण होते त्यांचं नाव विसरलो, पण अत्यंत वाचकाने कारकिर्दीने हा कारभार कसा चालवायचा हा आदर्श त्यांनी दाखवला आणि त्याला खऱ्या अर्थानं बरंच मार्गदर्शन हे गणपतराची होती. शैक्षणिक संस्था उभी करण्यामध्ये त्यांचं योगदान फार मोठं होतं आणि एक अखंड एकच विचार होता की तालुका बदलला पाहिजे, दुष्काळ हटला पाहिजे, दुष्काळी भागातल्या लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. जत आठवारी सांगोला की या सगळ्या परिसरामध्ये जे दुष्काळात सापडलेले लोक आहेत त्यांच्या अखंड सुदृढीकतेसाठी कष्ट केले पाहिजे ही भूमिका घेण्याच्यासाठी एक साहसात नेते एकत्रित घ्यायचे आणि त्या साहसात नेत्यांच्या एकत्रित येऊन पुढची धोरण ठरवण्याच्या कार्यक्रमामध्ये गणपतरावांचं योगदान हे अतिशय मोठं होतं ही गोष्ट आपल्याला नक्कीच मान्य करावं लागेल. कदाचित काही लोकांना जे बाहेर आले त्यांना माहीत नसेल की इथल्या लोकांना आणि या परिसरातल्या लोकांना एक वेगळी दिशा द्यायचा प्रयत्न केला. खरं म्हणलं तर सगळा भाग एकेकाळी मांदेश म्हणून ओळखला जायचा आणि हा मांदेश म्हणजे एक चौंसकाधिक लोकांचा भाग. देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त लोकांनी भाग घेतला याच्यामध्ये मांदेशातले लोक होते, मग ते आठवले असेल, आजूबाजूचे देश राज्य असतील, या सगळ्यांनी त्याच्यामध्ये काम केलं. पाणी नसताना सुद्धा कुठले पाणी आणून फळबाग आणि उत्तम शेती कशी करावी हे या मांदेशातल्या लोकांनी दाखवलं. आणि त्याहीपेक्षा आजही मी देशाच्या कानाकोपऱ्यात जातो, जर केरळमध्ये गेलो किंवा उत्तर प्रदेशमध्ये गेलो किंवा बिहारमध्ये गेलो आणि लोकांना कळलं मी त्या ठिकाणी आहे, तसे फारसे लोक एकत्र येतात आणि ते सगळे बाहेर असतात ना या दुष्काळी भागात आलेल्या. तुम्ही काय करता विचारलं तर कुणी सोनं घडवण्याचं काम करतात, कुणी आणखीन काही सभाकाशी कामं करतात आणि इथं दुष्काळ आहे म्हणून कुठं लाठ्यारीने जगायची नाही, भीक मागायची नाही. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं घाम करायची संधी असेल
या ठिकाणी जाऊन कष्ट करायचे आणि सन्मानानं जगायचं हा या बांदेशातल्या लोकांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या वैशिष्ट्यामध्ये जे अनेक लोक त्यांच्या फाटीशी उभे राहिले, मान्यवर उभे राहिले, त्या मालिकेमध्ये गणपतांचा उल्लेख हा भक्तांना करावा लागेल हे मुद्दा मी या ठिकाणी सांगतो. कदाचित आजचे आपले माजी मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांना एक गोष्ट माहीत नसेल. एकेकाळी या भागात सर्कस होती. या देशातली पहिली सर्कस ही मांदेशात निघाली आणि या मांदेशामधून त्या सर्कसमधनं देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक प्रयोग लोकांनी करून दाखवले. एक दिवशी दिल्लीमध्ये सर्कस आली, मी केंद्रामध्ये मंत्री होतो आणि सकाळीच माझ्याकडं काही लोक भेटायला आले. त्यांना मी भेटलो म्हणजे कुठून आला, कोण म्हणजे मी आठवडीवरून आलो, कोण म्हणजे तिच्या जवळच्या गावात आलो, म्हणजे काय काढलं इथं काय नाही, म्हणजे इथं आमची सर्कस आहे. म्हणजे सर्कस हो, म्हणजे आम्ही सर्कस आहे आणि सर्कशीत काम करतो. काय करतो म्हणजे या झोक्यावरनं त्या झोक्यावर मारतो, कधी हत्ती सांभाळतो, कधी वाघाच्या तोंडात हात घालतो, आणखीन काय काय गोष्टी आम्ही या ठिकाणी करतो. म्हणजे कसं करता तुम्ही तेही काम करतो. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आमच्याकडे दुष्काळ हा नेहमीच आहे, पण आम्हाला एक काही प्रकारचे संस्कार आलेले की त्या दुष्काळामध्ये लाचारीनं कुणासमोर हात फिरवायचा नाही, वेळ आली तर वाघाच्या तोंडात हात घालू पण सन्मानानं जगू, हे या प्रकारचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळं एकेकाळी गाजलेल्या सर्कशी या भागात होत असत. आणि हा सगळा भागच होता, गमतीचा भाग आहे, कष्टकऱ्यांचा भाग आहे, झारशी लोकांचा भाग आहे, एक वेगळ्या प्रकारचं समाजकारण राजकारण करणाऱ्यांचा भाग आहे. आणि अशा भागाचं नेतृत्व करण्याची संधी तुम्ही लोकांनी गणपतीला दिली, त्याबद्दल तुम्हा लोकांना लाख धन्यवाद या ठिकाणी दिले पाहिजेत. आणि गणपतीचा जो आदर्श आहे तो अखंडपणानं जपण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मला आनंद आहे की त्यांची पुढची फेरी आज त्या रस्त्यांनी जाते, त्या पुढच्या फेरीला चांगल्या कामाला तुम्हा सगळ्यांची शक्ती त्यांच्या पाठीशी राहून द्या, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो.